नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या BA भाग 3 च्या अभ्यासक्रमात अभ्यासपत्रिका 12 जी साहित्य विचार यावरती चर्चा करत होतो. सत्र 6 मध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्यातला जो दुसरा घटक रसविचार, त्या रसविचार या घटकांतर्गत आपल्याला अ ब क असे 3 भाग आहेत. तर त्यात काव्यानंद मीमांसा हा जो भाग आहे यावरती आपण चर्चा करत होतो. काव्यानंद म्हणजे काय? तर जो साहित्य किंवा काव्य आहे त्यातनं मिळणाऱ्या आनंदाचं स्वरूप काय आहे, आणि तो विचार 2 अंगांनी होतो. एक लेखक किंवा तो जो कवी आहे त्याला होणारा आनंद, आणि जो रसिक किंवा वाचक आहे त्याला होणारा आनंद. तर कवीला होणारा आनंदाचं स्वरूपावरती आपण चर्चा केली, आणि रसिकाला होणाऱ्या आनंदाचं स्वरूप आपण त्यावरही चर्चा आपली सुरू होती. तर रसिकाला होणाऱ्या आनंदामध्ये भावनात्मकतेचा भाग हा अधिक असतो. म्हणजे रसिकाला जो आनंद होतो त्याच्यात भावना जागृती हा महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर या रसिकाला होणाऱ्या आनंदाविषयी विविध जी उपपत्त्या सांगितल्या गेल्या किंवा मतं त्यावरती आपण चर्चा करू. तर पहिलं जे रसिकाला होणारा आनंदाविषयीचं जे मत आहे ते म्हणजे ज्ञानानंद. हे रसिकाला जो आनंद होतो तो ज्ञान मिळाल्यानंतर जो आनंद होत असतो त्या स्वरूपाचा असतो, अशी भूमिका या ठिकाणी आहे, मांडलेली आहे. तर काव्यानंदामध्ये जर विचार केला तर ज्ञानानंदाचा भाग हा बराच असतो, आणि ज्ञानानंद हा जिज्ञासा वृत्तीचा भाग असतो. म्हणजे ज्ञानानंद हा आपल्याला कशात नव्हतो, तर आपल्यामध्ये जी जन्मजात जिज्ञासा वृत्ती आहे त्यातनं ज्ञानानंद त्यातनं होतो. म्हणजे लहान मूल किंवा आपणसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे एक प्रकारची आपल्याला जिज्ञासा असते, जाणून घेण्याची इच्छा असते. लहान मूल बाळा त्याला खेळणी दिले तर ते खेळण्याचा वापर करण्यापेक्षा ते मोडतोड करण्यामध्ये त्याला अधिक रस असतो. ते जाणून घ्यायचं असतं त्याला, हे म्हणजे ते पळतं कसं, ते त्याचं चाक बघेल वगैरे वगैरे. तर ह्या ज्या ही जी वृत्ती आहे त्यातनं त्यालाही कळतं ही वस्तू काय आहे, ही कशी बनली आहे, किंवा आपल्यालाही कळतं. तर कोणतीही गोष्ट ही जी आपल्याला मिळत असते किंवा ज्या माहिती आपण मिळवतो, ज्ञान मिळवतो, ते या जिज्ञासा वृत्तीतून आहे. कोणत्याही साहित्याचं ज्याला वाचन करतो आपण, त्याला ते वाचन करून झाल्यानंतर त्यातील अर्थ समजून घेतो. हे म्हणजे बौद्धिक कार्य आहे. आणि हे जे बौद्धिक कार्य आपण घडतो आपल्याकडून घडतं तेच म्हणजे ज्ञान. परत एकदा लक्षात घ्या, कोणत्याही साहित्याचे वाचन करून वाचक त्यातील अर्थ समजून घेतो. वाचक म्हणजे रसिक. हे त्याचे बुद्धीचे कार्य म्हणजे ज्ञान होय. साहित्याच्या वाचनातून नवे काही कळले की मनुष्यातील जिज्ञासेचे तर्पण होते, म्हणजे जिज्ञासेची तृप्ती होते, तृप्तता होते, तर्पण. तेथे प्रथम ज्ञानाचाच आनंद असतो. म्हणजे बाबा हे मला कळालं, हे माहीत झालं, याचा पहिल्यांदा आनंद असतो, तो ज्ञानाचा आनंद असतो. जगातील कितीतरी साहित्य माणसाच्या जिज्ञासा तृप्तीसाठी लिहिले गेले आहे. आणि मुळात साहित्याची निर्मिती होताना हे एक प्रयोजन आहे. आपण जिज्ञासा तृप्तीविषयी पुढे चर्चा करणारच आहोत. पण हे जन्मजात अशा ज्या वृत्ती आहेत माणसात, त्याच्यामध्ये जिज्ञासा ही एक वृत्ती येते. आणि मग हे जे जिज्ञासा तृप्तीसाठी साहित्य लिहिते, ते वाचून झाल्यावरती
जिज्ञासा तृप्ती झाल्यानं आनंद जो मिळतो तो एक रसिकाला मिळणारा एक प्रकारचं समाधान आहे. जीवनाचे स्वरूप समजल्याने, त्याचे वेगळे रूप दिसल्याने होणारे समाधान, औचित्य दर्शनाने होणारा आनंद, काही उच्च नैतिक तत्व पटल्याने होणारी मनाची प्रसन्न वृत्ती, लेखकाच्या लेखणीच्या कौशल्याच्या दर्शनाने वाटणारे कौतुक, वक्रोक्तीपूर्ण लेखन वाचल्याने वाटणारी चमत्कृती, सूचकतेमुळे मनाला वाटणारी मार्मिकता, ह्या सर्व साहित्य पर पैलूंमध्ये वाचकाला बौद्धिक आनंदच लाभत असतो, हाच ज्ञानानंद होय. ज्ञानानंद कशाला म्हणायचं? तर आपल्याला जीवनाचं स्वरूप समजलं म्हणजे लाईफ फिलॉसॉफी. आता लाईफ फिलॉसॉफी कुठल्या, म्हणजे आपले जे महाभारत, रामायण यासारखे जे ग्रंथ आहेत यामध्ये जीवनविषयक भाष्य आहे. तो आपलं जीवन काय आहे, जीवनामध्ये ज्ञान, म्हणजे महाभारत तुम्ही घेतलं तर महाभारतात काय, भगवद्गीता घेतली त्याच्यात काय सांगितलं आहे. भगवद्गीता तर पूर्ण लाईफ फिलॉसॉफी आहे, म्हणजे भगवत वाच म्हटलेलं आहे भगवद्गीता, ती सांगितली. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही वाचा, ते भगवद्गीतेचं पॉकेटबुक भगवद्गीता मिळते. त्याच्यात एक एक जो श्लोक आहे, 708 श्लोक आहेत, पण त्या श्लोकांमध्ये ज्ञान म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, योग म्हणजे काय, हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यात त्या योगे आपल्याला कसं वागावं, आपल्याला जीवनाचं स्वरूप समजतं, लाईफ फिलॉसॉफी आपली काय आहे हे समजून घेण्यासाठी मग भगवद्गीतेकडे जावं लागतं. अगदी कुराण घ्या, बायबल घ्या, जे आपले धर्मग्रंथ आहेत. धर्म म्हणजे नियम या अर्थानं, ते यम नियम आहेत तुम्हाला जगण्यासाठी. माणसानं जीवन आपलं चांगलं सुखकर व्हावं म्हणून जे यम नियम केले ते, तर हे आपल्याला समजल्यानं ते ज्ञानानंद. भगवद्गीतेचा श्लोक समजून घ्यायला पाहिजे आपण, त्यातून येणारा अर्थ कळला की मग आपल्याला ते ज्ञान होईल. कर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. तर मित्रांनो, इथे अशा गोष्टी कळल्या किंवा त्यात जीवनविषयक वेगळं दर्शन. आता आपण ग्रामीण भागातले आहोत, शहरी भागातला थोडा आपल्याला परिचय आहे. म्हणजे ग्रामीण शहरी जीवन आहे, पण एक असा समाजगट आहे की जो आपल्यापासून, आपल्या नागर संस्कृतीपासून खूप दूर आहे, म्हणजे आदिवासी समाज. तर आपण आदिवासी जीवनाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या वाचल्या, कथा वाचल्या की आपल्याला ते एक वेगळं विश्व जे आहे आदिवासींचं जीवन, ते कळल्यानं वेगळं ज्ञान मिळालं ना, त्याचा आनंद. म्हणजे आदिवासी समाज काय आहे ते आपल्याला, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांचा जीवन संघर्ष काय आहे, हे आपल्याला त्यातनं कळतं. म्हणून एखादी साहित्यकृती वाचल्यानंतर त्यातला जो आपल्याला अर्थ कळतो तो म्हणजे ज्ञान. ते म्हणजे ज्ञान. काही उचित गोष्टी, औचित्य म्हटलेलं आहे, औचित्य दर्शनाने होणारा आनंद, योग्य अयोग्याची आपल्याला जाण देणारं असं जे काही आपण वाचन करू ती, किंवा काही वेळेला लेखकाचं कौशल्य असतं जीवन चित्रण करण्यात, विशेषतः ग्रामीण कथा कादंबऱ्या असतील, दलित आत्मकथना असतील, त्यामधनं जे जीवन आलेलं आहे त्यात त्याच्यातनं आपल्याला ते वेगळंच एक जग अभ्यासता येतं, किंवा त्याचं वेगळ्या जगाचं दर्शन आपल्याला त्यामध्ये घडतं. तर हे सगळे म्हणजे केवळ आदिवासी नाही, दलित नाही, भटके, विमुक्त, सगळ्या प्रकारचे जे आपले समूह गट आहेत, समाज गट आहेत, त्या समाजाचं समग्र दर्शन आपल्याला साहित्यकृतीतनं घडत असतं आणि त्याचा अर्थ कळला की आपल्याला त्याचं ज्ञान होतं. तर असं काही वाचल्यामुळं जो बौद्धिक आनंद मिळतो आपल्याला, आपल्या बुद्धीला एक खुराक मिळतं, आपल्या बुद्धीची मशागत होते एक प्रकारे वाचनानं,
तर ते मिळालं की मग आपल्याला त्याचा आनंद मिळतो. तो बौद्धिक आनंद असला तरी तो कोणत्या स्वरूपाचा आहे? ज्ञानाचा. म्हणून ज्ञानानंद असं आपल्याला म्हणता येईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आपण आपल्याला काही साहित्याच्या वाचनातून नवं काही कळलं की मनुष्यातील जिज्ञासा या प्रवृत्तीचं आपल्याला दर्शन घडतं. जीवनाचं आपल्याला स्वरूप समजल्यानं जे समाधान मिळतं, तो जो आनंद होतो, तोही ज्ञानानंद होय. तर हा ज्ञानरूप भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे. अलीकडच्या साहित्यामधून आपल्याला दिसेल की विचार सौंदर्य येताना दिसेल, म्हणजे वैचारिक साहित्य येतं, वेगवेगळे विचार आपल्या जीवनासाठी जे चांगले आहेत, मानवी जीवनाच्या विकासासाठी जे मांडले जातात, ते विचार सौंदर्याचं दर्शन सुद्धा आपल्याला वेगळं ज्ञान देतं. कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, देवधर्म. धर्माला देव असतो, धर्माला देव असतो, पण देवाला धर्म नसतो. म्हणून देवधर्माच्या पलीकडे धर्म देवाच्या अलीकडे. म्हणजे आपापल्या पोथ्यात धर्माला बंदिस्त करणारे दर्शन घेत असतात आकाशगंगेचे आपल्या परसातील पाणथळीमध्ये. अशी कुसुमाऱ्यांची कविता आहे. किती म्हणजे जे आतलं विचार सौंदर्य आहे ते किती मार्मिक आहे बघा. की देव आणि धर्म यांची कुठेतरी गल्लत होताना दिसते. धर्म पोथीत जो धर्म पाहणे म्हणजे आपाट आकाश परसातील पाण्यात पाहण्यासारखं आहे. म्हणजे जे धर्मग्रंथ आहेत त्यामध्ये आपण धर्माविषयीचा विचार मांडलेला पाहायला गेलो तर अफाट अशा आकाश परसातील पाण्यात पाहण्यासारखे आहे. धर्म आकाश गंगेप्रमाणे विशाल आहे. त्याचे दर्शन पोथीत म्हणजे पाण्यात ही संकुचितता या कवितेत म्हणजे ह्या चरणामध्ये आपल्याला प्रकट झालेली दिसते. देव आणि धर्माविषयीचं जे ज्ञान आहे ते रसिकाला इथे किती थोडक्या शब्दामध्ये आणि एका सुंदर विचारामध्ये त्याला कळलं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ज्ञानानंद जो आहे त्यामध्ये म्हणजे आज जे आपलं एकूणच आपला विषय काय, काव्यानंद. तर रसिकाला हा काव्यानंद जो होतो तो ज्ञानानंदाचा असतो. एकूणच जर विचार केला तर काव्य असू दे किंवा ललित साहित्य असू दे, त्यामध्ये जिज्ञासा वृत्ती करण्याचं जे एक साधन आहे ते इतर ललित कलांमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला जे साहित्य म्हणतो आपण, काव्य किंवा ललित साहित्य, त्यामध्ये आहे ती इतर कलांमध्ये नाही, ज्यातनं आपली जिज्ञासा वृत्ती जागृत होते. एखादी सत्य कळल्यामुळं आपल्याला समाधान मिळतं. ललित साहित्यामधनं काय काय होतं? त्याचबरोबर काही नैतिक तत्व जे आहेत उच्च प्रतीचे, त्याचं ज्ञान होतं, नैतिक तत्वांचं, नीतिमत्तेचं. तर हे म्हणजे आता समजा आपल्याला आपले हक्क काय आणि कर्तव्य काय आहेत हे माहीत नाही, त्याचं ज्ञान करून घ्यायचं. तर आपल्याला हक्काने जी कर्तव्ये दिलेली आहेत ती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या संविधानाने दिलेल्या आपण वाचले की आपल्याला कळतं की आपले हक्क काय आहेत, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत किंवा आपली कर्तव्ये काय आहेत. तर हे साहित्यामधनं आपल्याला ज्ञान होत असतं. तर नैतिक तत्व पटल्याने होणारी प्रसन्न वृत्ती,
एखाद्या कलावंताच्या कृतीचे अवलोकन केल्यामुळं वाटणारं कौतुक, पूर्ण लेखन वाचल्यामुळे वाटणारी चमत्कृती, ह्या सगळ्या क्रिया घडल्या की ह्या सगळ्या क्रिया काय आहेत? बौद्धिक. आणि ह्या बौद्धिक क्रियांमधूनच आपल्याला काय होतो? आनंद मिळतो. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बौद्धिक आनंदाला प्राधान्य असतं. अशा ठिकाणी शारीरिक संवेदनेचा भाग जवळजवळ नसतो, म्हणजे सगळ्या गोष्टी बौद्धिक पातळीवरती चाललेल्या असतात. तर काही वेळेला रसिक आस्वाद घेत असताना तटस्थ राहतो आणि ह्या तटस्थ आस्वाद घेण्यात त्याला मौज वाटते, आनंद मिळतो. तर हा जो आनंद आहे तो ज्ञानानंदच होय. कधी कधी त्या साहित्यकृतीशी तो एकरूप होतो, कधी म्हणजे तादात्म्य पावतो, कधी कधी तिथं तटस्थतेनं सुद्धा राहून तो आनंद घेतो. तर अशा ह्या सगळ्या ज्या गोष्टी एकूण काव्य किंवा जे आपलं ललित वाङ्मय आहे, त्या ललित वाङ्मयाशी रसिकाची जी भावनिकता जोडलेली आहे, त्याचबरोबर त्याचं बौद्धिक अंगसुद्धा जोडलेलं आहे. त्याच्या मनातील जिज्ञासावृत्ती जी आहे, त्या जिज्ञासावृत्तीची तृप्ती, म्हणजे त्याची जिज्ञासा तृप्ती होणारं साधन म्हणजे साहित्य. आणि तो जो आनंद होतो तो त्या तो ज्ञानानंद असे याचं स्वरूप आहे. तर मित्रांनो, आपण रसिकाला होणारा जो आनंद आहे त्याच्या स्वरूपाविषयी चर्चा करत होतो. आपल्याला ज्ञानानंद जिज्ञासा पूर्त्याने पुनर्प्रत्ययाचा आनंद, पुनःप्रत्ययाचा आनंद, तर यावरती चर्चा करायची आहे. तर आताच्या भागात आपण इथेच थांबू. ही चर्चा आपल्याशीच पुढे चालू राहणार. तोपर्यंत धन्यवाद.